विद्यार्थी मित्रांनो आज आपण आय सी पाचशे पंचावन्न वापरून अस्टेबल टायमर या टायमरचा अभ्यास करणार आहोत ज्याला मराठीमध्ये मा अस्थायी टायमर असं म्हणतात अस्थायी टायमर किंवा अस्टेबल टायमर यापूर्वी आपण आय सी पाचशे पंचावन्न वापरून मोनोस्टेबल टायमरचा अभ्यास केलेला आहे आय सी पाचशे पंचावन्न वापरून आपण मोनोस्टेबल टायमर अस्टेबल टायमर आणि बायस्टेबल टायमर अशा तीन प्रकारचे टायमर आपण बनवू शकतो तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मोनोस्टेबल टायमरचा अभ्यास केलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत अस्टेबल टायमरचा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत बायस्टेबल टायमरचा अस्टेबल टायमर म्हणजेच ज्या टायमरची स्थिती आउटपुट स्थिती ही स्थिर नसते अशा टायमरला अस्टेबल टायमर असतात अस्थायी म्हणजे स्थायी स्वरूपामध्ये नसतोय आउटपुटची स्थिती ही स्थायी नसते किंवा कायमस्वरूपी नसते एकसारखी बदल बदलत असते किंवा आउटपुटची स्थिती ही दोन स्थिती असतात आउटपुटला व्ही सी सी आणि शून्य तर ह्या दोन्ही स्थितीमध्ये तात्पुरत्या वेळेसाठी किंवा तात्पुरती तात्पुरत्या कालावधीसाठी ही आउटपुटची स्थिती असते तर अशा या टायमरला अस्टेबल किंवा अस्थायी टायमर असे म्हणतात या आकृतीमध्ये असटेबल टायमरची मंडळाकृती दाखवलेली आहे त्याची रचना दाखवलेली आहे मोनोस्टेबल टायमरमध्ये थोडासा बदल केलेला असतो मोनोस्टेबल टायमरला ट्रिगरची आवश्यकता असते अस्टेबल टायमरला ट्रिगरची आवश्यकता नसते त्याच्याऐवजी हा पिन नंबर दोन जो आहे तो पिन नंबर दोन हा पिन नंबर सहाला शॉर्ट केलेला आहे आता पुन्हा यामध्ये पिन नंबर आठ हा वी सी सीला जोडलेला आहे पिन नंबर चार हा रिसेट टर्मिनल आहे जेव्हा तो रिसेट म्हणून वापरायचा नसतो तेव्हा तो, तो वी सी सीला जोडलेला असतो पिन नंबर तीनला हा एल ई डी जोडलेला आहे आउटपुट दर्शवण्यासाठी या ठिकाणी आता एक रजिस्टर वापरायला वापरलेला असतो इथं दाखवलेला ले नाही पण नेहमी ह्या एल ई डीच्या सिरीजमध्ये करंट मीटिंग रजिस्टर वापरलेला असतो त्या एल ई डीमधला करंट मर्यादित ठेवण्यासाठी त्यानंतर एक नं पिन नंबर एक हा ग्राउंडला जोडलेला आहे पिन नंबर पाच ह्या थी ठिकाणी कंट्रोल व्होल्टेज स्थिर ठेवण्यासाठी पॉईंट नॉट वन मायक्रोफॅरेटचा हा कॅपॅसिटर जोडलेला आहे पिन नंबर सहा आणि दोन एकत्र जोडून तिथून एक कॅपॅसिटर ग्राउंडला जोडलेला आहे आणि त्याचबरोबर पिन नंबर सहा आणि दोन याच्यापासून एक, एक रजिस्टर आर बी हा रजिस्टर पिन नंबर सातला आणि आर ए हा रजिस्टर पिन नंबर सातपासून पी सी सी असा हा रजिस्टर जोडलेला आहे मोनोस्टेबल टाइमर टायमर आणि अस्टेबल टायमर याच्या रचनेमध्ये थोडासा फरक आहे तो आपण इथं पाहिलेला आहे आता याचं कार्य आपण समजावून घेऊ मग आहे सांगल्याप्रमाणे अस्टेबल टायमरला टायमर सुरू करण्यासाठी कोणत्याही ट्रिगरची आवश्यकता नसते तेव्हा जेव्हा हा सप्लाय ऑन करतो म्हणजे एल ई डी टायमरचा सप्लाय ऑन केला जातो तेव्हा कॅपॅसिटरचं व्होल्टेज हे शून्य असतं आणि एल डी ऑन स्थितीमध्ये असतो म्हणजे आउट आय सीचं आउटपुट हे हाय असतं आणि एल ई डी ऑन होतो आणि त्याचवेळी हा कॅपॅसिटर चार्ज होऊ लागतो म्हणजे सप्लाय ऑन केल्यानंतर आय सीचं आउटपुट हाय होतं एल ई डी ऑन होतो आणि त्याचवेळी हा जो हा कॅपॅसिटर आहे हा कॅपॅसिटर कॅपॅसिटर सी हा रजिस्टर आर बी आर ए आर बी या दोन रजिस्टरमधून चार्ज होऊ लागतो म्हणजे याचा चार्जिंगचा जो मार्ग आहे तो चार्जिंगचा मार्ग फी सी सीपासून रजिस्टर आर ए आर बी अशा ह्या दोन रजिस्टरमधून हा कॅपॅसिटर चार्ज होऊ लागतो जोपर्यंत हा कॅपॅसिटर दोन तृतीयांश फी सी सीपर्यंत चार्ज होत नाही तोपर्यंत हा एल डी ऑन स्थितीमध्ये असतो जेव्हा हा कॅपॅसिटर दोन तृतीयांश वी सी सीपर्यंत चार्ज होतो तेव्हा ते व्होल्टेज पिन नंबर सहाला दिलं जातं आणि त्यावेळी आय सीचं आउटपुट लो होतं आणि एल ई डी ऑफ होतो म्हणजे पूर्वी जो एल ई डी ऑन होता तो आता एल ई डी ऑफ होतो कारण आ आय सीच्या आउटपुटची स्थिती बदलते हायकडून लो होते आणि त्याचवेळी हा जो दोन तृतीयांश वी सी सीपर्यंत चार्ज झालेला कॅपॅसिटर आहे तो कॅपॅसिटर या रजिस्टर आर बीमधून पिन नंबर मधून डिस्चार्ज होऊ लागतो हा डिस्चार्ज होत असताना जेव्हा ह्या कॅपॅसिटरचं व्होल्टेज दोन तृतीयांश वी सी सीपासून एक तृतीयांश वी सी सीपर्यंत पोचेल तेव्हा ते व्होल्टेज ते पिन नंबर दोनला दिलं जातं आणि पुन्हा आय सीचं आउटपुट जे मगाशी लो झालं होतं ते हाय होतं आणि एल ई डी ऑन होतो आणि त्याचवेळी पुन्हा हा कॅपॅसिटर आर ए आणि आर बी या दोन रजिस्टरमधून हा चार्ज होऊ लागतो दोन तृतीयांश वी सी सीपर्यंत चार्ज होऊपर्यंत एल ई डी ऑन आणि दोन तृतीयांश वी सी सीपर्यंत चार्ज झाला की पिन नंबर सहाला ते व्होल्टेज दिला तर पुन्हा आय सीचं आउटपुट लो होऊन एल ई डी ऑफ होतो तर अशा पद्धतीने कॅपॅसिटर चार्जिंग आणि डिस्चार्जिंग ही क्रिया सतत चालू असते आणि त्याचवेळी आय सीचं आउटपुट हाय आणि लो या दोन स्थितीमध्ये बदलत असतं म्हणजे चार्जिंग कॅपॅसिटर चार्जिंगच्या वेळी आय सीचं आउटपुट हाय होतं आणि एल डी ऑन होतो आणि कॅपॅसिटर डिस्चार्जिंगच्या वेळी जे चार्जिंगच्या वेळी कॅपॅसिटर चार्जिंगच्या वेळी आय सीचं आउटपुट हाय आणि आउटपुट एल ई डी ऑन आणि कॅपॅसिटर ज्यावेळी डिस्चार्ज होतो डिस्चार्जिंग हा पिन नंबर दोन पिन नंबर सातमधून आर बी आर रजिस्टरमधून पिन नंबर सातमधून ज्यावेळी डिस्चार्ज होतं त्यावेळी आउटपुट लो होतं आणि ई डी ऑफ होतो तर अशा पद्धतीने आय सीचं आउटपुट एकसारखं जोपर्यंत सप्लाय चालू आहे सर्किटला जोपर्यंत सप्लाय चालू आहे तोपर्यंत आय सीचं आउटपुट हे एकसारखं बदलत राहतं आता या टायमरमधील आय सीचं आउटपुट हाय किती वेळपर्यंत राहील तर कॅपॅसिटर दोन तृतीयांश सीपर्यंत चार्ज व्हायला लागणाऱ्या वेळ इतका का म्हणजे कॅपॅसिटर दोन तृतीयांश व्ही सी सीपर्यंत चार्ज व्हायला जितका वेळ लागेल तितका कालावधी किंवा तितका वेळ आय सीचं आउटपुट हाय असतं आणि एल ई डी ऑन असतो आता आय सीचं आउटपुट लो स्थितीमध्ये किती वेळ असणार तर हा जो चार्ज झालेला कॅपॅसिटर ह्या चार्ज झालेला कॅपॅसिटर एक सी सीपर्यंत चार्ज व्हायला डिस्चार्ज व्हायला रजिस्टर आर बीमधून आणि पिन नंबर सातमधून डिस्चार्ज व्हायला जितका वेळ लागेल तितका वेळेसाठी त्याचं आउटपुट लो असतं आणि एल ई डी हा ऑफ असतो आता हा जो कालावधी आहे हा कालावधी कोणत्या घटकावरती अवलंबून असतो आता मग हे सांगलं की चार्जिंगला लागणारा वेळ कॅपॅसिटरला दोन तृतीयांशी सी सीपर्यंत चार्ज व्हायला लागणारा वेळ म्हणजे ऑन टाईम आणि तो ऑन टाईम अवलंबून असतो हा रजिस्टर आर ए आर बी आणि सी या घटकावर कारण कॅपॅसिटर जो चार्ज होतो तो चार्ज होत असताना तो चार्जिंगचा मार्ग आहे वी सी सीपासून रजिस्टर आर ए आर बी आणि मधून सी असा हा त्याचा चार्जिंगचा मार्ग आहे त्यामुळं रजिस्टर र, र, आर एची किंमत रजिस्टर आर बीची किंमत आणि कॅपॅसिटरची किंमत या तीन घटकावरती हा एल ई डीचा ऑन टाईम एल ई डीचा ऑन टाईम किंवा हा आय सी आउटपुट हाय राहण्याचा कालावधी हा अवलंबून असतो या आय सीचा किंवा ह्या टायमरचा ऑफ टाईम कशावर अवलंबून असणार तर मग असे सांगितल्याप्रमाणे ऑफ टाईम म्हणजे कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला लागणारा वेळ आणि हा डिस्चार्ज होतो कॅपॅसिटर डिस्चार्जिंगचा मार्ग आहे कॅपॅसिटरपासून आर बीमधून पिन नंबर सात म्हणजे म्हणजे यामध्ये डिस्चार्जिंगसाठी जो कालावधी आहे तो कालावधी अवलंबून असतो कॅपॅसिटर सी रजिस्टर आर बी या दोन घटकावर म्हणजे याचा जो ऑफ टाईम आहे ऑफ टाईम अवलंबून असतो रजिस्टर आर बी आणि सी या दोन घटकावरती अवलंबून असतो कारण हा डिस्चार्जिंगचा मार्ग आहे कॅपॅसिटर सीपासून आर बीमधून पी नंबर सात असा हा त्याचा डिस्चार्जिंगचा मार्ग असतो त्यामुळे डिस्चार्जिंग ऑफ टाईम हा रजिस्टर आर बी आणि सी गो दोन गोष्टीवर अवलंबून असतो आणि ऑन टाईम हा आर ए आर बी आणि सी या तीन घटकावरती अवलंबून असतो आता याच्यामध्ये याची जी डायग्रॅम आहे व्यूफॉर्मसिद्ध दाखवलेले आहेत कॅपॅसिटर दोन तृतीयांश पहिल्यांदा कॅपॅसिटर व्होल्टेज शून्य असतं त्यावेळी त्याचा आय सीचं आउटपुट हाय असणार कॅपॅसिटर हळूहळू चार्ज होत जातो जोपर्यंत कॅ कॅपॅसिटर दोन तृतीयांश वी सी सीपर्यंत चार्ज होत नाही तोपर्यंत आय सीचं आउटपुटसुद्धा हाय स्थितीमध्ये असतं कॅपॅसिटर दोन तृतीयांश वी सी सीपर्यंत चार्ज झाला की आय सीचं आउटपुट लो कडू करुड। हायकडून लोकडे होणार त्यावेळी कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला लागणार जोपर्यंत हा कॅपॅसिटर एक तृतीयांश वीस ना सी सीपर्यंत डिस्चार्ज होणार नाही तोपर्यंत आय सी आउटपुट लो स्थितीमध्ये कॅपॅसिटर एक तृतीयांश वी सी सीपर्यंत डिस्चार्ज झाला की पुन्हा आय सीचं आउटपुट हाय आणि हा कॅपॅसिटर चार्ज व्हायला लागतो तर अशा पद्धतीने हा कॅपॅसिटर चार्जिंग डिस्चार्जिंग जशा पद्धतीने होतो तसं हा चार्जिंगच्या वेळी आय सीचं आउटपुट चार्जिंगच्या वेळी आय सीचं आउटपुट हाय डिस्चार्जिंगच्या वेळी आय सीचं आउटपुट लो चार्जिंगच्या वेळी हाय डिस्चार्जिंगच्या वेळी लो अशा पद्धतीने ह्या दोन स्थितीमध्ये आय सीचं आउटपुट हे एकसारखं बदलत असेल आता ह्या आलेखावरून आपल्याला लक्षात येईल आलेखामध्ये हा जो ऑन टाईम आहे तो जास्त आहे म्हणजे हा कालावधी जास्त दाखवलेला आहे हा कालावधी कमी आहे हा जास्त आहे हा कमी आहे याचं कारण कारण ऑन टाईम जो आहे तो ह्या रजिस्टर आर ए आर बीवरती अवलंबून असतो आणि ऑफ टाईम जो आहे तो रजिस्टर फक्त आर बी या गोष्टीवर अवलंबून असतो म्हणजे आर बी आणि सी या गोष्टीवर आणि ऑन टाईम जो आहे तो ऑन टाईम आर ए आर बी आणि सी त्यामुळे हा जो कालावधी आहे ऑन टाईमचा कालावधी हा जास्त आणि ऑफ टाईमचा कालावधी हा कमी असतो आता हे जे कार्य आपण सांगितलं आता हे कार्य आपण अंतर्गत रचनेच्या सहाय्याने आपण बघू त्याच्या अंतर्गत रचना इथं दाखवलेली आहे आता नेमकं आय सीच आउटपुट हाय का होतं आणि लो का होतं हे आपण बघू आता मागे सांगितलं की कॅपॅसिटला या टायमरला ट्रिगर द्यायची आवश्यकता नसते म्हणजे सप्लाय ऑन केल्याबरोबर या कॅपॅसिटस व्होल्टेज रह रह हे असतं शून्य होल्ट कॅपॅसिटस व्होल्टेज असते शून्य होल्ट आणि ते शून्य व्होल इतकं व्होल्टेज पिन नंबर दोनला दिलं जातं आणि पूर्ण पिन नंबर दोनला दोनचं व्होल्टेज शून्य झालं की ह्या ठिकाणचं व्होल्टेज असं एक वी सी सी आणि पिन पिन नंबर दोनचं व्होल्टेज हे एक वी सी सीपेक्षा कमी झाल्यामुळे आय सीचा म्हणजे हा फ्लिपलॉप रिसेट होतो फ्लिपलॉप रिसेट झाला क्यूब वन क्यूबार वन झाला आय आय सीचं आउटपुट हाय आणि एल ई डी ऑन होतो आणि त्याचवेळी जो आर भी आर भी, आर हो हा जो कॅपॅसिटर आहे हा कॅपॅसिटर फी सी सीपासून आर बी आर बी आर ए आर बीमधून हा चार्ज होऊ लागतो जेव्हा हा कॅपॅसिटर व्होल्टेज दोन सीपर्यंत जाईल त्यावेळी ते व्होल्टेज पिन नंबर सहाला दिलं जातं सहाचं व्होल्टेज दोन सीपेक्षा जास्त झालं की हा फ्लिपलॉप सेट होतो कारण याचं कम्पॅरेटिव्ह आउटपुट वन होतं फ्लिपलॉप सेट होतो फ्लिपलॉप सेट झाला क्यू वन आणि फ्लिपलॉप सेट झाल्यामुळे क्यू वन होणार क्यू बार झिरो होतो ट्रान्झिस्टर ऑन आन होतो आणि आय सी आउटपुट शून्य आणि ट्रान्झिस्टर ऑन झाल्यामुळे हा जो कॅपॅसिटर आहे हा कॅपॅसिटर रजिस्टर आर बीमधून ह्या ट्रान्झिस्टरमधून डिस्चार्ज होतो पुन्हा हा एक पी सी सीपर्यंत डिस्चार्ज झाला की ते व्होल्टेज पिन नंबर दोनला पुरवलं जातं पुन्हा फ्लिपलॉप रिसेट ट्रान्झिस्टर ऑफ होतो आणि याचा आउटपुट वन होतो आणि ई डी ऑन होतो तर अशा पद्धतीने आणि त्याच पुन्हा कॅपॅसिटर हा चार्जिंग व्हायला लागतो तर अशा पद्धतीने कॅपॅसिटर चार्जिंग डिस्चार्जिंग आणि आय सीसी आउटपुट हाय आणि लो या दोन स्थितीमध्ये एकसारखं बदलत असतं जोपर्यंत ह्या सर्किटला सप्लाय चालू आहे तोपर्यंत हे कार्य त्याचं चालू राहतं तर या टायमरचा उपयोग एखादी क्रिया ॲटोमेटिक करायची असेल म्हणजे एखादं यंत्र काही ठराविक कालावधीसाठी चालू आणि काही ठराविक कालावधीसाठी बंद अशा पद्धतीने आपल्याला ले एखादं यंत्र करायचं यंत्राचं कार्य करायचं असेल तर यासाठी ह्या टायमरचा वापर केला जातो आता या सर्किटमध्ये आपण जिथे एल डी जोडलेला आहे पुन्हा त्या एल ई डीच्या आउटपुटला एल ई डीच्या ऐवजी आपण रिले जोडून त्या रिलेच्या पुढे रिलेचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्या रिलेच्या कॉन्टॅक्ट्सला एखादं यंत्र जोडता येतं म्हणजे समजा एखादं यंत्र दहा मिनटं चालू झाल्यानंतर त्याला एक दोन मिनटाची विश्रांती हवी आहे तर दहा मिनटं चालू झाल्यानंतर दोन मिनटं बंद ठेवलं जातं पुन्हा दोन मिनटानंतर पुन्हा दहा मिनटासाठी चालू पुन्हा दहा मिनटानंतर पुन्हा दोन मिनटासाठी बंद तर अशा पद्धतीने एखादं यंत्र आपोआप चालू बंद करण्यासाठी या टायमरचा उपयोग होऊ शकतो तसंच एखाद्या ॲटोमेशनमध्ये ॲटोमॅटिक यंत्राचं कार्य ॲटोमॅटिक करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग ॲटोमॅटिक असा अर्थ स्वयंचलित स्वयंचलितपणे चालू स्वयंचलितपणे बंद अशा पद्धतीने करण्यासाठी या टायमरचा उपयोग होऊ शकतो मग अशी तुम्हाला सांगितलं की ऑन टायमर हा ऑफ टायमरपेक्षा जास्त असतो आता त्याचा नेमकं जे सूत्र आहे ते सूत्र इथे दिलेलं आहे ऑन टायमर म्हणजेच ऑन टायमर हा आर ए आर बी आणि सी या गोष्टीवर अवलंबून असतो किंवा या किमतीवर अवलंबून असतो त्याचं सूत्र आहे ऑन टाईम बरोबर पॉईंट सेवन गुनिले आर ए प्लस आर बी गुनिले सी म्हणजे ह्या ठिकाणी आर ए आणि आर बी या दोन रजिस्टरचं याची बेरीज केली जाते आणि पॉईंट सात आणि सी यांच्याशी त्याचा गुणाकार केला जातो तसंच ऑफ टाईम जो आहे तो ऑफ टाईम इथं दिलेला आहे ऑफ टाईम पॉईंट सेवन गुणिले आर बी गुणिले सी म्हणजे ह्या ठिकाणी फक्त आर बी हा रजिस्टर आहे त्यामुळं ऑफ टाईम हा नेहमी ऑन टाईमपेक्षा कमी असतो किंवा ऑन टाईम हा ऑफ टाईमपेक्षा जास्त असतो तर अशा पद्धतीने आय सीचं आउटपुट हे एकसारखं बदलत राहतं आणि यालाच अस्टेबल टायमर म्हणजे कोणतीही स्थिती स्थिर नसते म्हणून याला अस्टेबल टायमर असे म्हणतात मला वाटतं ह्या असेबलचं स्टेबलचं कार्य आपणाला समजलं असेल याचा ह्या व्हिडिओचं नीट अभ्यास करा सर्किट डायग्रॅम त्याचं कार्य एका स्वतंत्र वहीमध्ये लिहून त्याचे नोट्स तयार करा धन्यवाद